नमस्कार मित्रहो, आज आपण संत चोखा मेला यांची माहिती जाणून घेऊ। संत चोखा मेला अर्थात चोखोबा, जन्म अज्ञात वर्ष इसवी सन 1338 हे यादव कालातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संत कवी होते। चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला। संत चोखा मेलांचे कुटुंब हे जातीने महार होते। चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात। चोखोबा हे मूल वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते। त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते। चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसलून झाल्याचे सांगितले जाते। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता। यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात। संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावलीतील संत होते। संत नामदेव हे त्यांचे गुरु होत। तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले। ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्च नीचता व वर्णव्यवस्था यांच्या विलख्यात अडकले। संत चोखा मेला हे प्रापंचिक गृहस्थ, ते उदरनिर्वाहासाठी मोल मजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत। गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता। दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले। त्यांना संत संग लाभला, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता। श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते, परंतु ते सावले गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती। चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयाला आली। म्हणून संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे डोळा, असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोचविले। आत्मविकासाची संधी तत्कालीन समाज रचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वरवादी सर्व संतांना प्रांजलपणे वाटत होते। त्याचवेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला। संस्कार संपन्न संवेदनक्षम संत चोखोबांचे भाव विश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो। 14व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले। आज त्यांच्या समाज बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगाचे पारायण कोणीही करत नव्हते। अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांचा अभंग गाथा पारायणास मंगलवेढा जिल्हा सोलापूर येथे सन 2013 मध्ये थाटामाटाने सुरुवात केली।